नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आषाढी अमावस्या याबद्दल माहिती पाहणार आहोत। तसेच आषाढी अमावस्याला गटारे अमावस्या असे सुद्धा म्हणतात। तसेच या अमावस्याला दीप अमावस्या असे म्हणतात। दीप अमावस्या कधी आणि का साजरी करतात याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून माहिती सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, दीप हा मांगल्याचे प्रतीक आहे। दीप हा त्यागाचा पूजक आहे। दीप हा अंधाराचा नाशक आहे। सूर्य मावळल्यानंतर घरात असणारा कंदील असो व तुळशी समोर लावलेला दिवा असो, देवाला ओवाळणारी पंचारती असो व देवाला ओवाळणारी समई किंवा निरंतर तेवट असणारा नंदादीप असो, दिवा हा कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला प्रकाश देत असतो। त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला महत्व आहे आणि याच दिवशी दिव्यांची कृतज्ञता मानून दीप अमावस्या साजरी करतात। दीप अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो। श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना आहे। त्यानंतर गौरी गणपती, दसरा, दिवाळी असे सर्व एक एक प्रकारचे सण हे येत असतात। या सर्व सणांसाठी विविध प्रकारच्या दिव्यांची आपणास आवश्यकता असते। त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून त्यांना पाठावर मांडून त्यांची पूजा केली जाते। आपल्या घरातील लहान मुलगा हा कुलदीपक असतो आणि लहान मुलगी ही कुळाची पंती असते। त्यांचे सुद्धा या दिवशी औक्षण केले जाते। गुळ आणि कणकीचे दिवे तयार करून त्यांना त्यांचा नैवेद्य दाखवला जातो। अशा पद्धतीने दिवे तयार करून त्यांची मनोभावी पूजा करावी। कणकीचे दिवे अशा पद्धतीने ठेवून त्यामध्ये तूप वाती ठेवाव्यात आणि त्यानंतर सर्व दिवे लावून प्रार्थना म्हणावी, हे दिव्या माझ्या घरात सुख समृद्धी आणि शांती लाभू दे, घरातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, हे सर्वांच्या जीवनातील अंधकार दूर जाऊ दे, सर्व जीवन हे प्रकाशमय होऊ दे अशी प्रार्थना दिव्याला करावी। त्यानंतर कणिकाचे दिवे प्रसाद म्हणून तुम्ही सेवन करावे। आपल्या पारंपरिक सणांची माहिती आपल्या भावी पिढीला व्हावी आणि आपण सर्व सण आवर्जून साजरे करायला हवेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।